तासात पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे। पुढला आठवडाभर अशी स्थिती राहील असा अंदाज आहे हवामान विभागाचा। पुढचे 10 दिवस तुरळक सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून तापमान 30 डिग्रीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे। कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील 5 धरणांपैकी डिंभे 83%, तर येडगाव धरण 97% भरलंय। कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या 8 धरणांमध्ये आज मितीला 20 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.13 टीएमसी पाणीसाठा कमी आहे। जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे रायगड जिल्ह्यात 28 धरणांपैकी 25 धरणं 100% भरली आहेत। उर्वरित 3 धरणं भरण्याच्या मार्गावरती आहेत, त्यामुळे परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटलाय। वर्ध्याच्या पवनार इथे धाम नदीच्या पात्रातच ग्रामपंचायतीनं घनकचरा व्यवस्थापन आणि शोषखड्ड्यांची उभारणी केली आहे। नदीच्या पात्रामध्ये शोषखड्ड्यांची उभारणी केल्यामुळे नदी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून घनकचरा युनिट आणि शोषखड्ड्यांची घाण नदीपात्रात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे पवनार ग्रामपंचायतीच्या या लाखो रुपयांच्या कामावरती नागरिकांनी आक्षेप घेतलाय। जून महिन्यापासून सुरू झालेली लसणाची दरवाढ अजूनही काही थांबलेली नाही। घाऊक बाजारात हे दर 140 ते 160 रुपये किलो आहेत आणि त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचे दर वाढलेत। 1 किलो लसणासाठी 200 ते 240 रुपये मोजावे लागतात। टोमॅटोच्या दरापाठोपाठ कांद्याच्या दरात सुद्धा वाढ होण्याची शक्यता। या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किमतीत वाढ होऊ शकते, त्यामुळे भविष्यात कांदा 30 ते 40 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे। हिंगोलीमध्ये हळदीला आतापर्यंतचा विक्रमी दर मिळाला आहे। हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला तब्बल 35,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगामध्ये श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात मोबाईल वापरास आणि फोटोग्राफी करण्यास बंदी करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गोंदियाच्या दौऱ्यावरती येणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील हा दौरा महत्वाचा मानला जातोय, कारण त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील गटबाजी मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुळशी तालुक्यातील पौड पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ पौड पोलीस स्टेशनवरती देसाई समर्थकांकडून मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पौड इथल्या तहसील कचेरीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। धाराशिवमध्ये श्रद्धेवरती घाला खाणाऱ्या तुळजाभवानीच्या सोनं चांदी आणि अलंकारांची चोरी करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही असं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सांगितलंय। राज्यामध्ये मागील 5 वर्षात विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये तब्बल 2060 जणांचा मृत्यू झालाय। विरुद्ध दिशेनं वाहन चालवणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आणि सध्या अशा चालकांवरती गुन्हा दाखल करून त्यांचं लायसन्स जप्त केलं जात आहे। मुंबईच्या महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेचं 10 वर्षांनंतर 6 कोटी रुपये भाडं पालिकेनं वसूल केलं, मात्र 2013 नंतर जागेचा भाडेकरार संपून सुद्धा अद्यापही राज्य सरकारनं धोरण तयार केलं नसल्यामुळे या जागेचं नूतनीकरण आणि पालिकेचा प्रस्तावित ताबा रखडलाय। थीम पार्क उभारण्यासाठी काही महिन्यांपूर्वी रेसकोर्स इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, मात्र धोरणाअभावी हा विषय मागे पडलाय। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पेंग्विन आणि इतर पक्षी प्राणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। गेल्या 1.5 वर्षात सुमारे 37 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत 15 कोटींची भर पडली आहे। पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून गर्दी वाढत असताना प्रशासनानं विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा जोर वाढवलाय। गेल्या 4 महिन्यामध्ये दररोज किमान 216 प्रवाशांवरती बडगाव गारत दंड वसूल करण्यात आलाय, मात्र कारवाई करून सुद्धा फुकट्या प्रवाशांची गर्दी कायम असल्याचं दिसतंय। गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेवरती कोकणात जाण्यासाठी आणखी 22 स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहेत। उधना मडगाव, अहमदाबाद कुडाळ अशा विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत आणि या स्पेशल ट्रेनसाठी 12 ऑगस्टपासून आरक्षण सुरू होणार आहे। सलग सुट्ट्यांमुळे खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास महागलाय। 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खासगी वाहतूकदारांनी 50% इतकी भाडेवाढ केली, त्यामुळे कोकण, महाबळेश्वर, शिर्डी इथे जाणाऱ्या पर्यटकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय।
मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता आणखी दोन लेननं विस्तारणार आहे. यासाठी 5,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सध्या असलेला 6 पदरी मार्ग आता 8 पदरी होणार असल्यामुळे वाहन क्षमता 90,000 वाढली जाणार आहे. यासाठी 10 बोगदे आणि 11 उड्डाणपूल नव्यानं बांधले जातील. कोरोना संसर्ग इतकाच क्षयरोग सुद्धा धोकादायक असल्याचं दिसून आलंय. प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा क्षयरोगाचा संसर्ग वेगानं होतोय. पालिकेच्या शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 1 ते 10 या वर्गातील 137 विद्यार्थ्यांना क्षयरोग असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण सापडलाय. नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा रुग्ण सापडला असून याच व्हेरियंटमुळे ब्रिटनच्या काही देशांमध्ये रुग्ण वाढत असल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव झपाट्यानं होतोय. 20 जुलैपासून शहरातील 5,067 जणांचा प्रादुर्भाव झालाय. त्यात शाळेतील मुलांसोबतच सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे आणि रुग्ण वाढल्यामुळे शहरात आयड्रॉपचा तुटवडा जाणवू लागलाय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात क्रांती दिनानिमित्तानं मेंढपाळ पशुपालकांनी आपल्या 16 विविध मागण्यांसाठी आटपाडी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढला. आटपाडी बसस्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय तसंच शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येत आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावं, शिक्षकांची रखडलेलं वेतन तत्काळ देण्यात यावं, यासोबतच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे. नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्याचे आदेश 5 वर्षांपूर्वी दिले होते, तरी देखील खड्ड्यांची समस्या जैसे थेच असून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागतोय अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं बुधवारी केली. तसंच खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी पुरेसा नाही का अशी विचारणा करून महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी न्यायालयामध्ये उपस्थित राहून याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. कोल्हापूर आणि नाशिक या मार्गावरती 3 ते 4 दिवसात 30E शिवाई बसेस धावणार आहेत, त्यामुळे नागरिकांचा प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. नाशिक मार्गावरती शिवाजीनगर आणि नाशिक आगाराच्या मिळून 18 बसेस आहेत, तर कोल्हापूर मार्गावरती कोल्हापूर आणि स्वारगेट आगाराच्या मिळून 12 बसेस सोडण्यात येणार आहेत. बेस्टमधील कंत्राटी बसचालकांचा गेल्या 5 दिवसांपासून संप सुरू असताना आता एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता द्यावा या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण केलं जाणार आहे. जुन्या पेन्शन योजनेवरती राज्य सरकारनं अजूनही कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमधील असंतोष उफाळून आलाय. कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचा हत्यार उपसण्याचा इशारा दिलाय आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात संप पुकारलेला होता, तेव्हा शिंदे फडणवीस सरकारनं समिती नेमण्याची घोषणा केली होती, पण अजूनही यावरती कोणतीही हालचाल झाली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. मुंबई मंडळाच्या 4,082 सदनिकांच्या विक्रीकरता 14 ऑगस्ट रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या मुख्यालयामध्ये आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे यांनी ही माहिती दिली. मुंबई मंडळाच्या 4 गणेशोत्सव अवघ्या महिन्यावरती आलेला असताना गणेशोत्सव मंडळांसाठीच्या हमीपत्रातील 4 फूट पर्यावरणपूरक मूर्तीची अट तातडीनं वगळण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. आतापर्यंत केवळ 260 मंडळांनाच परवानगी मिळाल्यामुळे शेकडो गणेशोत्सव मंडळं अद्याप प्रतीक्षेत आहेत. आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंतांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि राज्यात ऑगस्टमध्ये पाऊस पडू दे, दुष्काळ हटू दे असं साकडं तुळजाभवानीला तानाजी सावंत यांनी घातलं. राज्याच्या कारागृहांमध्ये सध्या कैदी ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आहे, कारण राज्यातल्या सर्व कारागृहांमधील कैद्यांची क्षमता 25,293 आहे, पण सध्याच्या घडीला 41,514 कैदी कारागृहात कोंबले गेलेत. कैद्यांच्या वाढत्या गर्दीमुळे जेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. कोरोना काळामध्ये मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलचे कमी झालेले प्रवासी 2 वर्षांनंतर सुद्धा रेल्वेला मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाच्या आधी लोकल प्रवाशांची दैनंदिन संख्या ही 42 लाखांच्या घरात होती आणि ती कोरोना काळात कमालीची घटली आणि प्रवाशांची संख्या मात्र 36 लाखांच्या घरात अडकळली असून 6 लाखांची घट झाली आहे. कल्याणशीळ लोढा पलावा एक्सपिरिया मॉलजवळ नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पुलावरती सिमेंट गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे. सलग 6 दिवस म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत हे काम चालेल आणि त्यामुळे वाहतूक विभागाकडून कल्याणच्या दिशेनं येणारी जड अवजड वाहनं दुसऱ्या मार्गानं वळवली जाणार आहेत आणि शिळफाटावरून कल्याणच्या दिशेनं येणारी अवजड वाहनं मुंब्रा बायपास तळोजा मार्गे वळवली जातील. औसा लातूर राष्ट्रीय महामार्गावरती अज्ञात वाहनाची बाईकला धडक बसली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय, दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या जखमीवरती औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लातूरमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता सप्ताह अमृत सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्ताने क्रीडा संकुलावरती मानवी साखळी तयार करत हातात दिवे घेऊन भारताचा नकाशा साकारण्यात आला. यावेळी प्रशासनातील अनेक अधिकारी हजर होते. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या एडलवाईजच्या याचिकेवरती उच्च न्यायालयानं 11 ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे. एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष राशेश शहा हे राजकुमार बन्सल तसंच जितेंद्र कोठारी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र त्यांच्या याचिकेवरती तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी 11 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. भूमि अभिलेख विभागाने तलाठी पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा 3 सत्रात होणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या 4466 जागांसाठी तब्बल 11,10,053 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2024 घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षेत 17 नंबर फॉर्म भरून खासगीरित्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते. 12वीच्या खासगी विद्यार्थ्यांचे 10 ऑगस्ट आणि 10वीच्या खासगी विद्यार्थ्यांचे 14 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित आणि 2 विशेष फेऱ्यानंतर अजूनही 46,495 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आणि या प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीची विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. तिसऱ्या विशेष फेरीनंतरही पुन्हा कोणतीही फेरी होणार नसल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय. राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी आतापर्यंत पार पडलेल्या 3 प्रवेश फेऱ्यांमध्ये 69,743 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येते आणि याची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे. या प्रवेश प्रक्रियाची 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान चौथी फेरी घेण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक 10 सप्टेंबरला होणार आहे. 13 सप्टेंबरला निकाल जाहीर होईल आणि एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यापैकी 5 जागा खुल्या तर उर्वरित 5 जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. मुंबई पालिकेचे भाडेकरू असलेल्या इमारतीची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल, माझगाव, धारावीतील वसाहतींचा समावेश आहे. पालिकेकडून या कामासाठी सुमारे 26 कोटी रुपये खर्च केले जाणार असून निविदा प्रक्रिया काढण्यात आल्यात आणि पावसाळ्यात शक्य झाल्यास किंवा त्यानंतर लगेचच ही दुरुस्तीची कामं पालिकेच्या इमारत आणि दुरुस्ती मंडळाकडून हाती घेण्यात येतील. नालासोपारामध्ये धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून एका चर्चच्या फादरवरती जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात चर्चची तोडफोड झाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या फादरवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आणि अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथे रेल रोको आंदोलन करण्यात आलं. महत्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रेल रोको करण्यात आला. इथे महत्वाच्या गाड्या थांबत नसल्याचा मोठा फटका परिसरातील नागरिकांना बसत असल्याचा आरोप करण्यात येतोय. नागपूर मेट्रोच्या सुरक्षेला छेद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अज्ञातांनी मिहान डेपो इथे उभ्या असलेल्या मेट्रोच्या डब्यांना रंग लावल्याचं समोर आलं. या प्रकरणी महामेट्रोकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि विद्रुपीकरण प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात चांदोह या परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्यानं थेट घरासमोरच्या कुत्र्यावरतीच हल्ला केला. यानंतर इतर 2 कुत्र्यांनी बिबट्यावरती चाल केल्यानं त्यानं धूम ठोकली, मात्र यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून गेल्या काही वर्षात 1400 जणांनी 244 कोटींचं कर्ज घेतलं, मात्र पतसंस्थेच्या डबघाईच्या अंदाजानंतर त्यांनी हप्ते थकवले आणि प्रशासनाकडून आता या कर्जदारांवरती लक्ष केंद्रित केलं जाणार असून कमी वेळेत अधिक वेगानं कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाचे बॅनर झळकत आहेत. त्यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा शिवसेनेकडून सोलापूरकरांसमोर आढावा मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळगाव इथल्या महिला सरपंचाच्या प्रतपतीसह उपसरपंचाला 1 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं. अशोक राजाराम वाघबोडे, बबन रामसिंग चव्हाण अशी लाच घेणाऱ्यांची नावं आहेत. ग्रामपंचायतमध्ये लिपिक आणि वसुली कारकून पद भरण्यासाठी त्यांनी 3 लाखांची लाच मागितली होती. जळगाव जिल्ह्यातील 40 गावातल्या दूध डेअरीवरती एफडीएनं कारवाई केली. यामध्ये दुधात भेसळ करत असल्याच्या आरोपावरून 10 डेअरीवरती कारवाई करण्यात आली. भेसळयुक्त जवळपास 4,000 लिटर दूध नष्ट करण्यात आलं.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांची रिक्त पदे आहेत आणि त्यावरती निवृत्त झालेल्या शिक्षकांना कंत्राटी म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे। जिल्ह्यामध्ये 500 पेक्षा अधिक जागांसाठी 238 जणांच्या अर्जांची निवड झाली आहे। गोंदिया इथे 14 दिवसांकरता काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। रेल्वे प्रशासनाकडून दक्षिण पूर्व नागपूर विभागामार्फत विविध देखभालीची कामे करण्यात येत आहेत, त्यामुळे 10 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील सावदा इथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एक संचालक आणि 3 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। 8वीत शिकणाऱ्या मुलीवरती कार्यालयात बोलावून या सर्वांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे। सर्वांवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। न्यूज एडीन लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट दिसलाय। न्यूज एडीन लोकमतने दाखवलेल्या बातमीनंतर पालघर आरोग्य विभाग आणि पालघर पोलिसांना खडबडून जाग आली। तलासरी ग्रामीण रुग्णालयात अंधश्रद्धेतून अघोरी उपचार केल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवरती तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असून सर्पदंश झालेल्या रुग्णाची मुलगी आणि जावई यांच्यावरती तलासरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल सप्ताह सांगता समारंभाला अभिनेता सलमान खानने हजेरी लावली। ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। महसूल सप्ताहात कोकण विभागात चांगले काम झाल्याचे दिसून आले असून रायगड जिल्ह्यात या उपक्रमासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते। गोंदियातील आमगाव वनपरिक्षेत्रामध्ये दोन दुर्मिळ गिधाडे दिसली आणि या दोन गिधाडांना उपचारासाठी नागपुरात हलवले। ही दुर्मिळ गिधाडे आली कुठून याचा शोध वन विभाग घेतोय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज दुपारी 3 वाजता मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला अजित पवार यांच्यासोबतच पक्षातील सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार उपस्थित असतील। या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यात महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांबाबत ठाकरे गट राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहे। दुपारी ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत। धरणगाव इथे जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या वतीनं आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांना आदिवासी बांधवांनी धनुष्यबाण हातात देत आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केलं आणि जीवनात जो धनुष्यबाण घेऊन आयुष्यभर लढतो तोच धनुष्यबाण तुम्ही माझ्या हातात दिला असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मंत्री गिरीश महाजन यांनी युतीच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिलंय। एका खडसेंवरती किती विश्वास ठेवायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला। खडसेंच्या वक्तव्याला कोणताही आधार नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी 151 जागा लढवण्याचा हट्ट धरल्याचं महाजन म्हणाले। केवळ एका जागेवरून युती तुटल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं। आता कितीही मोर्चे काढले तरी बच्चू कडूंची पत ही शेतकरी आणि जनतेमध्ये राहणार नाही, त्यांची किंमत आता शून्य झाली अशी टीका भारत राष्ट्र समितीचे शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे। महायुती सरकारमध्ये रयत क्रांती संघटनेला 2 जागा हव्यात अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आणि त्यातील एक हातकणंगले असून राजू शेट्टींच्या विरोधात खोत मैदानात उतरणार अशी चर्चा सुरू आहे। मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलंय। गणेशोत्सव जवळ आलेला असतानाच विरोधकांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनावरती निशाणा साधायला सुरुवात केली आहे। पण खड्ड्यांवरून टीका होत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिका आयुक्तांच्या मदतीला धावून आलेत। शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकल्याबाबत मोदींनी मोठं विधान केलं होतं, यावरती अजित पवारांनीही दुजोरा दिलाय। अशा प्रकारचे प्रसंग 2-3 वेळा आले होते, मात्र जे यश मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही असं मोठं विधान अजित पवारांनी केलं। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या इंडिया नावावरून टीका केली। INDIA फेल होते, मात्र इंडिया हे कधी फेल होत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होतेय तसंच काही कारणामुळे फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याबाहेर गेला, मात्र एक दिवस फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार असं फडणवीस म्हणाले। तसंच कोस्टल रोड या वर्षाअखेर सुरू होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची कार्यवाही आता फास्ट ट्रॅकवरती आली आहे। विधिमंडळाकडून मुद्द्यांची रचना करण्याचं काम सुरू असून सुनावणीच्या वेळी मुद्दे भरकटणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते। भारतीय दंड संहितेप्रमाणे पुढील कार्यवाही होणार असून इश्यू फ्रेम झाल्यानंतर
आमदारांना सुनावणीसाठी बोलावलं जाईल. त्यावेळी आमदारांना पुरावे देखील सादर करावे लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात पैशाच्या वादातून भर रस्त्यात गोळीबार झाला. या गोळीबारात एक जण जागीच ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय. परभणीच्या मानवत तालुक्यातील उक्कल गावामध्ये शेतातील बोअरवेलमध्ये अडकलेल्या 4 वर्षीय गोलू पिंपळे या बालकाला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं. गोलू आपल्या आजीसोबत शेतात गेला असताना खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला होता. ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या पार्थिवावरती पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय सामाजिक साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ओडिशातून स्थलांतरित झालेल्या रानटी हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये बस्तान मांडलंय आणि 23 हत्तींच्या या कळपामुळे सीमा भागातील घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या कळपातील एक हत्ती भरकटून रस्त्यावरती आल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तुमसर मार्गावरील बिरसी फाटा चौकामध्ये भरधाव कंटेनरने एसटी बसला धडक दिली. यात कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात याची सुरुवात झाली आणि यावेळी हातात मातीचा दिवा घेऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पंचप्राण शपथ घेतली. वाशिममध्ये कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता आणि या घंटागाड्या सुरू कराव्यात यासाठी न्यूज 18 लोकमतनं सतत पाठपुरावा केला होता आणि आजपासून या घंटागाड्या सुरू करण्यात आल्या असून वाशिमच्या नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरवंटमध्ये शेतकरी आणि वनविभाग समोरासमोर आले. शेतजमिनीवरती वनविभागानं अचानक वनीकरण सुरू केलंय. जिल्हाधिकाऱ्यांकडे वनहक्क दावे प्रलंबित असतानाही वनीकरण केल्याचा आरोप शेतकरी करतायत. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील सिंधीदिगर शासकीय आश्रमशाळेमध्ये पहिलीच शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षीय विद्यार्थ्याचा आश्रमशाळेत मृत्यू झाला. 2 दिवसांपासून या विद्यार्थ्याला पोटफुगीचा त्रास होता, मात्र याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. अहमदनगरच्या अकोलेमध्ये सॅनिटरी पॅडच्या मदतीनं अनोळखी महिलेच्या मृत्यूचा तपास लावण्यात आलाय. मृतदेहाजवळच्या पर्समध्ये असलेल्या पॅडवरती फॉर यूज ओनली जिल्हा परिषद अहमदनगर असं लिहिलं होतं आणि त्या आधारे पोलिसांनी अहमदनगरमध्ये अंगणवाडी सेविकांकडे शोध घेतला असता या महिलेची ओळख पटली आणि पतीनंच अनैतिक संबंधाच्या संशयावरून तिची हत्या केल्याचं समोर आलंय. बारामतीमध्ये रस्ता क्रॉसिंग करताना दुचाकी आणि ट्रकचा झालेला अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ट्रकनं दुचाकीस्वाराला फरफटत नेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातली बातमी, बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपण पाहिली. तुमच्या जिल्ह्यातली बातमी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या सविस्तर घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी 10